बळाचा वापर करण्याचं समर्थन हे केलं जाऊ शकत नाही. ज्यांना इजा झालेली आहे, जे जखमी झालेले आहेत, त्यांच्याप्रती शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमा याचना करतो, क्षमा मागतो. लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातनं आले, ते वरून आले, अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला. एक वर्ष एक महिना उद्धव ठाकरेजी तुम्ही मुख्यमंत्री होतात, मग जर याच्यावर वटहुकूम निघू शकत होता तर तो तुम्ही का काढला नाही? मराठा आरक्षणाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये समितीचे सर्व सदस्य, राज्याचे महाधिवक्ता, विविध अधिकारी, छत्रपती उदयनराजे भोसले हे उपस्थित होते. तसेच काही काळाकरता संभाजीराजे देखील फोनच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संपर्कात होते. एकूणच जी काही परिस्थिती राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपस्थित झालेली आहे त्याच्यावर देखील या ठिकाणी चर्चा करण्यात आली. जालन्याला जे उपोषण चाललेलं आहे त्यातील मागण्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात आली. आपल्याला कल्पना आहे की जालन्यामध्ये जे काही उपोषण चाललेलं आहे त्या ठिकाणी नुकतीच अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना झाली आणि पोलिसांच्या वतीनं त्या ठिकाणी लाठीचार्ज आणि अश्रुधूर चा प्रयोग करण्यात आला. खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि अशा प्रकारच्या बळाचा वापर करण्याचं समर्थन हे केलं जाऊ शकत नाही. यापूर्वी देखील 5 वर्ष मी गृहमंत्री होतो आणि जवळपास 2000 आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणाच्या संदर्भातली त्याही काळात झाली, परंतु कधीही आम्ही बळाचा उपयोग त्या ठिकाणी केलेला नाही आणि आताही बळाचा उपयोग करण्याचं कुठलं कारणच नव्हतं. त्यामुळे सर्वप्रथम ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झालेली आहे, जे जखमी झालेले आहेत, त्यांच्याप्रती शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमा याचना करतो, क्षमा मागतो. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यासंदर्भात ते सांगतीलच आणि दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निश्चितपणे घेतलेला आहे. केवळ या घटनेचं राजकारण होणं हे देखील योग्य नाही. काही पक्षांनी, काही नेत्यांनी तोही प्रयत्न केला हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि विशेषतः जाणीवपूर्वक लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातनं आले, ते वरून आले, अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला. खरं म्हणजे या सगळ्या नेत्यांना माहिती आहे की लाठीचार्जचा आदेश देण्याचे अधिकार हे एसपी आणि डीवायएसपीच्या लेवलला असतात, त्याकरता कोणालाही विचारावं लागत नाही. मग माझा सवाल असेल की ज्यावेळी निष्पाप 113 गोवारी
पोलिसांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले त्यावेळी त्याचा आदेश कोणी दिला होता का, तो मंत्रालयातून आला होता का, किंवा मावळला ज्यावेळी शेतकरी हे त्या ठिकाणी गोळीबारामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडले त्यावेळी ते आदेश कोणी दिले होते का, किंवा त्यावेळी मग तेव्हाचे मुख्यमंत्री कारण पृथ्वीराज चव्हाण म्हणाले तर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते आदेश दिले होते का, मग एवढे निष्पाप त्या ठिकाणी शेतकरी मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांनी राजीनामा का दिला नाही, त्यामुळे मुळातच घटना चुकीचीच आहे, परंतु त्याचं राजकारण करून अशा प्रकारे जणू काही सरकार हे करताय हे दाखवण्याचा जो प्रयत्न आहे मला विश्वास आहे की लोकांनाही हे कळतं की याच्यामध्ये राजकारण करणं चाललेलं आहे। खरं म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की आरक्षणाचा जो कायदा आहे हा कायदा 2018 साली आपण तयार केला आणि त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने तो कायदा अपहेल्ड केला, तो मान्य केला। देशामध्ये आतापर्यंत आरक्षणाचे दोनच कायदे मान्य झालेले आहेत, एक तमिळनाडूचा आणि दुसरा महाराष्ट्राचा, आणि त्यानंतर जोपर्यंत तेव्हाचं आमचं सरकार होतं सर्वोच्च न्यायालयामध्येही ती केस वारंवार गेली पण सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती देण्यास नकार दिला, त्यानंतर सरकार बदललं आणि आपल्याला कल्पना आहे की 9/9/2020 रोजी त्याच्यावर स्थगिती आली आणि 5/5/2021 रोजी तो रद्दबादल करण्यात आला। आता परवा माननीय उद्धव ठाकरेजी हे जालन्याला गेले होते आणि त्यांचं भाषण मी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की याच्यावर लगेच वटहुकूम काढा। माझा त्यांना सवाल आहे 5/5/2021 पासून एक वर्ष एक महिना उद्धव ठाकरेजी तुम्ही मुख्यमंत्री होतात, मग जर याच्यावर वटहुकूम निघू शकत होता तर तो तुम्ही का काढला नाही, तुम्ही त्यावेळेस का चूप बसला? त्यामुळे निव्वळ राजकारण करायचं अशा प्रकारचा हा जो उद्योग आहे, आता अर्थात मी त्याच्यावर काही बोलणार नाही कारण जे राजकारण करायला गेले त्यांना जनतेने तिथे उत्तरं दिली आणि मग त्यानंतरही आपल्याला कल्पना आहे की उद्धवजींनाही ज्यावेळेस ते जात होते त्यावेळेस राजेश टोपेंना काय काय सर्कस करावे लागले, मी त्याच्यावर काही बोलणार नाही, मला त्याच्यावर बोलायचं नाही, पण माझी अपेक्षा आहे याचं कारण असं आहे की मागच्या सरकारच्या काळामध्ये केवळ आम्ही आरक्षणच दिलं असं नाही तर ज्या ज्या सवलती ओबीसी समाजाला आहेत त्या सगळ्या सवलती या त्यावेळेच्या आमच्या सरकारने मराठा समाजाला दिल्या, मग त्याच्यामध्ये शैक्षणिक फीची प्रतिपूर्ती ओबीसी प्रमाणे 504 कोर्सेसमध्ये केली, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे बंद होतं मृतव्रत होतं ते आपण सुरू केलं आणि या ठिकाणी त्यांच्या चिरंजीवांना आपण अध्यक्ष केलं। आज या ठिकाणी आपल्याला मला सांगितलं पाहिजे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 70,000 लाभार्थी आपण तयार केले आहेत, म्हणजे मराठा समाजातल्या 70,000 उद्योजक त्यात तयार झाले आहेत आणि 5,000 कोटी रुपयाचं कर्ज हे आपण त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे ज्याचा संपूर्ण व्याज हे राज्य सरकार या ठिकाणी भरतं। यासोबत सारथी सारखी एक अत्यंत महत्वाची संस्था ही आपण त्या काळामध्ये सुरू केली, या सारथीच्या माध्यमातून आपण सगळ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या ओबीसी प्रमाणे सगळ्या खासगी कॉलेजेसमध्ये 504 कोर्सेस करता त्यांच्या अर्ध्या फीची प्रतिपूर्ती
ही आपण त्या ठिकाणी करतो, ही योजना आपण त्या ठिकाणी सुरू केली. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना मराठा समाजाच्या हॉस्टेल बनायचे होते ते बनतायत किंवा ते कमी पडू शकतात हा विचार करून जोपर्यंत हॉस्टेलमध्ये अकोमोडेशन मिळत नाही तोपर्यंत त्यांना 6,000 रुपये महिना अशा प्रकारे रहिवासाची योजना आपण सुरू केली. त्याचप्रमाणे आपण यूपीएससी आणि एमपीएससीच्या करता त्यांची राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती योजना सुरू केली आणि माननीय मुख्यमंत्री महोदय सांगतील की ती योजना किती यशस्वी झाली आणि किती मोठ्या प्रमाणात आज आपले विद्यार्थी त्या ठिकाणी एमपीएससी आणि यूपीएससीमध्ये या योजनेच्या अंतर्गत सिलेक्ट झाले. या मुलांना दिल्लीमध्ये राहण्याकरता त्यांना भत्ता देण्याची सुरुवात आपण त्या ठिकाणी केली. सारथीच्या 7 विभागीय कार्यालयाला जमिनी आपण दिल्या. पुणे कार्यालयाकरता 42 कोटी रुपये, खारघरकरता जवळपास 119 कोटी रुपये, कोल्हापूरकरता 176 कोटी रुपये, नाशिककरता 158 कोटी रुपये आणि वसतिगृहाकरता वेगळे छत्रपती संभाजीनगर 140 कोटी रुपये, लातूर 172 कोटी रुपये, नागपूर 204 कोटी रुपये असे 1,015 कोटी रुपये हे आपण त्या ठिकाणी सारथीच्या विविध कार्यालयांकरता उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून 28,000 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण त्या ठिकाणी आपण करतोय. वेगवेगळ्या ज्या योजना आहेत मी सगळ्या योजना या ठिकाणी सांगणार नाही, पण 9वी ते 11वी साठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना 23,224 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी देतो. त्याचप्रमाणे परदेशी शिष्यवृत्ती योजना आपण सारथीच्या माध्यमातून महाराजा सयाजीराव गायकवाड योजना सुरू केली की ज्याच्यामध्ये आपल्या मराठा समाजाच्या मुलांना त्या ठिकाणी परदेशी शिष्यवृत्ती आपण देतो. आणि अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत, मी सगळ्या गोष्टी सांगून आपला वेळ घेत नाही. मी या गोष्टी एवढ्याकरता सांगितल्या की आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले आहेत ते महायुतीच्या सरकारनेच घेतलेले निर्णय आहेत. इतर कुठल्या सरकारने घेतलेले ठळक निर्णय मराठा समाजाच्या संदर्भात आज दाखवता येत नाहीत. आणि आजही हे सरकार आल्यानंतर म्हणजे ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला कल्पना आहे की पिटिशन सुरू होती, अनेक वेळा महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी मागच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आम्हाला माहिती दिली जात नाही, आमच्याजवळ इन्फॉर्मेशन नाही, आम्ही या संदर्भात कमेंट करू शकत नाही असं अनेक वेळा महाराष्ट्र शासनाच्या वकिलांनी सांगितलं. जे आरक्षण आम्ही हायकोर्टात टिकवलं, जे आरक्षण आम्ही सुप्रीम कोर्टात टिकवलं होतं, ते आरक्षण सुप्रीम कोर्टात घालवण्याचं काम आज जे नेते मराठा समाजाचा या ठिकाणी पुळका आल्याचं दाखवत आहेत या नेत्यांनी ते घालवलं. त्यानंतर मागच्या सरकारच्या काळामध्ये न्यायमूर्ती भोसले साहेबांच्या म्हणजे जे चीफ जस्टिस ऑफ उत्तर प्रदेश हायकोर्ट होते, अलाहाबाद हायकोर्ट होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातनं कशा प्रकारे मार्ग काढायचा या संदर्भात त्या समितीला शिफारसी करायला सांगितल्या. त्या समितीने शिफारसी केल्यानंतर त्यातल्या एकाही शिफारसीची अंमलबजावणी उद्धव ठाकरेंच्या सरकारने केली नाही. पण जसे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे झाले, एकनाथराव शिंदेजींनी त्या ठिकाणी त्या शिफारसींची अंमलबजावणी सुरू केली. आणि सगळ्यात महत्वाचं की उद्धव ठाकरेजींच्या सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरेजींना वारंवार जे मराठा तरुण सिलेक्ट झाले होते पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे एसईबीसीतनं बाहेर पडले, त्यांना अधिसंख्य पदं तयार करून सामावून घेतलं पाहिजे ही मागणी होत होती. कधीही त्या सरकारने त्या मागणीकडे लक्ष दिलं नाही. एकनाथराव शिंदे यांच्यामध्येच ती हिंमत होती की त्यांनी निर्णय केला
की होय आम्ही यांना समावून घेऊ आणि त्या सगळ्या विद्यार्थ्या त्या सगळ्या मराठा तरुणांना महाराष्ट्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये अधिसंख्य पदं तयार करून समावून घेण्याचं काम हे एकनाथराव शिंदेजींच्या सरकारने केलं. त्यामुळे मला असं वाटतं की हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, कॉम्प्लेक्स मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला निर्णय आहे आणि म्हणून याच्यावर कुठलंही सोल्युशन काढताना ते कायदेशीर असावं लागेल, ते न्यायालयात टिकणारं असावं लागेल. मराठा समाजाची दिशाभूल करता येणार नाही, थातुरमातुर करून हात झटकता येणार नाहीत. परमनंट टिकणारं अशा प्रकारचं सोल्युशन हे काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात चाललेला आहे. त्याच अनुषंगाने आता जो मुद्दा जालन्याला आलेला आहे किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो एक मुद्दा आहे या संदर्भात ही बैठक झालेली आहे. काही निर्णय देखील या बैठकीत झालेले आहेत. माननीय मुख्यमंत्री मोदी त्या संदर्भात जी काही आपली टिप्पणी आहे ती करतील. त्याआधी अजितदादा, आपण या ठिकाणी अजितदादांना विनंती करतो की अजितदादांनी आपल्याला संबोधित करावं.